कीर्तनकार हा पोस्टमन आहे, सर्वज्ञ कुणीच नसतो, तो ज्ञानोबा तुकोबांचं किंवा संतांचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवतात, समाज प्रबोधन करतात. त्या टीव्हीचा एक लॉंग फॉर्म आमची कीर्तनकार जुने मंडळी सांगायचे, ताबडतोब पाटोळ टीव्ही. मला असं वाटतं की पाय चौरंग बनतात, डोळे समया बनतात, हात बिल्वपत्र होतात आणि हृदय गाभारा बनून जातो. सेल्फ रिअलायझेशन ज्याला आपण म्हणतो. आता वर्कशॉप विविध प्रकारची चालतात. फ्रस्ट्रेट झालेला वर्ग काउन्सिलिंगचा आधार घेतोय. मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं समुपदेशन संतांनी आमचं केलंय, त्यामुळे कीर्तन ऐकायचं. जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तरं आपल्याला कीर्तनात मिळतील. देव हृदयातच येतो, देव आपणच देव होतो. देव पहावयास गेलो तेथे देवची होऊन ठेलो. वय विसरायला लावणारं साधन आहे कीर्तन, आत्मभान देणारं साधन आहे कीर्तन. समर्थ म्हणतात, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय भगवत प्राप्ती, कीर्तने उत्तम गती यदर्थी संदेह नाही. माऊली म्हणाल्या, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुकाराम महाराज म्हणाले, सदा नाम घोष करू हरिकथा. तो घोष आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. तिथे रामकथा ब्रह्मांड भेदून पहिलीकडे न्यावी. मग आता आमचा देव देश धर्म याच्याविषयी आम्हाला जनजागरण करायचंय, तर तिथे जोश हवाच, पण आरडाओरडा नको. नमस्कार, मी रुपाली बर्वे आणि वेबदुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आमच्या सोबत आहे खूपच प्रमुख पाहुणे, हभप रोहिणीताई परांजपे, ज्यांचं कीर्तन थेट काळजाळा भिडतं. आपलं खूप खूप स्वागत आहे मराठी वेबदुनियामध्ये. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपण इतक्या कमी वयात कीर्तन सुरू केलं, जेव्हा की अगदी आपण म्हणतो की भातुकलीचे खेळ खेळण्याचे जे दिवस असतात तेव्हा आपण कीर्तन सुरू केलं, अशी आवड कशी निर्माण झाली आपल्यात? सर्वात प्रथम रुपालीताई बर्वे आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपल्या वेबदुनिया मराठीला मनापासून धन्यवाद देते. कीर्तनाच्या प्रांतामध्ये पाऊल टाकणं हे काही जाणीवपूर्वक केलेलं नाही आहे. कदाचित मी असं म्हणेन ते माझ्या भाग्यात होतं. आणि खूप लहानपणापासून घरामधलं वातावरण, आई वडिलांचे संस्कार, गुरूंचा लाभ मिळणं आयुष्यात खूप महत्वाचं असतं आणि ते खूप लहान वयात मिळून गेलं. परमादरणीय कीर्तन कलाशेखर नारायणबुवा काणे, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे, ते गुरुस्थानी मला अगदी लहान वयात लाभले. आणि लहानपणापासून घरातली अशी परंपरा अध्यात्माची, शिक्षणाची, वडील माझे शिक्षक असल्यामुळे स्टेज डेअरिंग आलं पाहिजे, समोर उभं राहून बोलता आलं पाहिजे, हे सगळं शिक्षण मिळत होतं. आईकडे गाण्याचा वारसा आहे थोडा, त्यामुळे तिच्याकडून ते गुण मिळाले. आणि आपोआप या सगळ्यांना खतपाणी घरातून मिळालंच, गुरु मिळाले. आणि अगदी 10व्या 12व्या वर्षी तुम्ही जसं म्हणता की भातुकलीचा खेळ खेळण्याचं वय, त्या वयामध्ये की या कलेची गोडी मिळाली आणि हातात जहान झाली आणि तेच तोच खेळ झाला आनंददायी. की अशा पद्धतीने कीर्तनाची सुरुवात झाली. शाळा करत करत, शालेय शिक्षण घेत घेत कीर्तन या भक्ती प्रकाराचं, कीर्तन या विद्येचं शिक्षण मिळत गेलं आणि त्यामध्ये रमले लहानपणापासूनच. त्यातच काहीतरी करूया, अजून त्यात मिळवूया अशी भूक वाढत गेली आणि अशा पद्धतीने सुरुवात झाली. पण कोणत्या वयापासून आपण अगदी स्टेज परफॉर्म करायला सुरुवात केली? हा, अगदी स्टेज परफॉर्मन्स म्हणाल तर सुरुवातीपासूनच. खरं तर मला आठवतंय, मी 11 वर्षाचीच होते. कीर्तनाला सुरुवात झाली शिक्षणाला. अगदी 7 दिवसांचं एक प्रशिक्षण शिबिर आमचं माझ्या गुरुजींनी घेतलं होतं. त्यानंतर माझा एक हट्ट होता, बालहट्ट, की मला आता कीर्तन करायचंय. वडील म्हणायचे की अगं 7 दिवसात कीर्तन नाही जमत असं, त्याच्यासाठी आयुष्य घालवावं लागतं वगैरे. नाही, मला करायचंय कीर्तन. आमच्या घरीच एक गंगापूजनाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये उभी राहिले आणि कीर्तन केलं. त्यावेळी कॉन्फिडन्स मिळाला आणि ते पहिलं स्टेज आपणच निर्माण केलेलं आपल्यासाठी असं होतं. खूप कौतुक झालं. बालकीर्तनकार म्हणून माझ्या पंचक्रोशीत, माझ्या सातारा जिल्ह्यात माहेरचं सगळे ओळखायला लागले आणि एक विश्वास निर्माण झाला की हे काहीतरी छान आहे, आपल्याला जमतंय, लोक आपलं कौतुक करतायत. आणि मग त्याच्यातच काहीतरी आपण पुढे करूया असा एक मनामध्ये विचार निर्माण झाला. त्याला शिक्षक असतील शाळेतले, वडील असतील, गुरुजन असतील, यांच्याकडून छान प्रोत्साहन मिळत गेलं वेळोवेळी. स्टेज परफॉर्मन्स अगदी मोठ्या लेवलवर म्हणाल तर ज्यावेळी मी 12वीचं माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मी पुण्यात आले पुढच्या शिक्षणासाठी, कारण मला गाणं, कीर्तन या विषयातच काही करावं आणि मराठी साहित्याचा, संत साहित्याचा अभ्यास करता यावा याकरता SNDT कॉलेजला मी ऍडमिशन घेतली. सुरुवात झाली गाणं शिकता शिकता. पुण्यातले राष्ट्रीय कीर्तनकार
न ची आपा मार्जने आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांना आपण सगळे ओळखता. या गुरुजनांसारखं मार्गदर्शन मिळालं आणि पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरला एक मोठं स्टेज मला प्राप्त झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर की मोठ्या स्टेजवर पहिल्यांदा कार्यक्रम मी केला. खरं तर ती अखिल भारतीय युवा नारदीय कीर्तन स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये माझं कीर्तन जवळजवळ 5-6 परीक्षक होते वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, त्यांच्यासमोर कीर्तन प्रस्तुत करण्याची संधी मिळाली आणि ते मोठं स्टेज, पुण्यातलं ऑडियन्स, पुण्यातलं सगळे श्रोतृवर्ग, खचाखच गच्च भरलेलं सभागृह आणि तो पहिला अनुभव, की त्या अनुभवाने नंबर तर मिळालाच पण मोठ्या स्टेजवर कार्यक्रम करण्याचा तो पहिला अनुभव आणि तिथून खरी सुरुवात झाली की ज्यामुळे पुण्यात मला एक छोटीशी ओळख मिळाली. तसं आपण सांगाल की कीर्तनाचे किती प्रकार असतात आणि आपण कोणता निवडलाय किंवा अजून कोणता अभ्यास सुरू आहे आपला? कीर्तन ही आपल्या भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा आहे. देवर्षी नारद, ज्यांचं नाव आपण पुराणात ऐकतो, हातामध्ये वीणा चिपळी, देवर्षी नारद कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत होते, उपदेश करत होते, ज्ञान देत होते. तर ती नारदांची परंपरा त्यांनी चालवलेली, म्हणून नारदीय कीर्तन परंपरा ही सगळ्या सर्वज्ञात असलेली परंपरा आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रुजू केला, पाया घातला. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या कीर्तन परंपरेला सुरुवात केली. नारदांचं कीर्तन ते एकटे करायचंय, पण नामदेवांनी असं केलं की सगळ्यांना सोबत घेतलं. 5-25 टाळकरी मागे असायचे, नामदेव महाराज स्वतः वीणा घेऊन हातात कीर्तन करायचे, ते वारकरी कीर्तन. मग ही एक प्रथा सुरू झाली. समर्थ रामदास स्वामींनी 16व्या शतकामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली, कारण समाज प्रबोधनाचा अत्यंत उत्कृष्ट आणि प्रभावी माध्यम कुठलं असेल तर पूर्वकाळापासून चालत आलेली कीर्तन परंपरा. समर्थ रामदास स्वामींनी रामदासी कीर्तन परंपरा सुरू केली, की जिथे कीर्तनकार, दोन साथीदार, झांजवादक आपल्या मागे कुणीतरी, अशा पद्धतीने समर्थांची परंपरा ती रामदासी कीर्तन परंपरा. आणि आता अलीकडच्या काही वर्षांमध्ये एक होऊ घातलेली जी राष्ट्रीय कीर्तन, की ज्याच्यामध्ये साधू संत सत्पुरुषांच्या बरोबरच किंवा आपल्या पौराणिक कथेंच्या बरोबरच राष्ट्रपुरुषांचे चरित्र, ज्यामध्ये देशभक्ती असेल, राष्ट्रभक्ती, धर्माभिमान लोकांच्या मध्ये जागृत व्हावा याकरता लोकमान्य टिळक कीर्तनाला बसायचे, ते कीर्तन ऐकत होते, सावरकर लहानपणी कीर्तन ऐकत होते, त्यामुळे याच लोकांची चरित्र आता आपण कीर्तनातनं गातो. आणि कीर्तनाचा संस्कार हा खूप मोठा आहे, महापुरुषांनी त्यांच्यावरही झाला, त्यांचे चरित्र आज आपण कीर्तनात गातो तेव्हा नवीन पिढी भारावून जाते निश्चित. असे प्रकार आहेत कीर्तनाचे, नारदीय, वारकरी, रामदासी, दत्त संप्रदायाचे अनेक संप्रदायानुसार कीर्तनाच्या पठड्या, दासगणू महाराजांची कीर्तनाची एक पठडी आहे. तर जसे आपण सांगितलं की राष्ट्रीय जे लोक आहेत त्यांचे जे कीर्तन आहे, तर तिथे कसे प्रेक्षक असतात किंवा जे नारदीय कीर्तनात कसे प्रेक्षक असतात? ऑब्व्हियसली दोघांचे वेगळे वेगळे आवड आणि हे आहे, तर आपल्याला हे जाणवतं का की कुठे कोणचा करायचा आहे किंवा कसा प्रतिसाद आहे? हो, उत्तम वक्ता तोच असतो ताई, की ज्याला श्रोत्याची नाडी ओळखता येते. काही पहिल्या मिनिटांमध्ये किंवा काही एक वेळेमध्ये आपल्याला अंदाज येतो की श्रोता कसा आहे समोरचा. कधी कधी मंदिरात कीर्तन करायची वेळ येते, त्यावेळी अगदी वयोवृद्ध मंडळी असतात, त्यांची अपेक्षा कीर्तनाकडून हीच असते की मनस्वास्थ्य मिळावं, शांतता मिळावी. मग त्यांच्यासाठी पौराणिक कथा आहेत आपल्या, रामायण महाभारतासारखे ग्रंथ आहेत आपल्या आधाराला, भागवत आहे, गीता आहे, उपनिषदातलं काही तत्वज्ञान जे संतांनी मांडलंय सोप्या शब्दात. अर्थात मी नेहमी असं म्हणते की कीर्तनकार हा पोस्टमन आहे, सर्वज्ञ कुणीच नसतो, तो ज्ञानोबा तुकोबांचं किंवा संतांचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवतात, समाज प्रबोधन करतात. आणि या पद्धतीने मंदिरातल्या कीर्तनाला हा श्रोता, तर त्यांचा तसा प्रतिसाद, त्यांना ते आवडतं. हेच कीर्तन जर शाळा कॉलेजमध्ये करायची वेळ आली किंवा एखाद्या ऑडिटोरियममध्ये, एखाद्या नाट्यगृहात करायची वेळ आली, एखाद्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी खास कीर्तन आज आयोजित केली जातात, तर त्यांना मग भगतसिंग आवडतील कीर्तनातून. अनंत कान्हेरे, मदनलाल धिंगरा, राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, आपल्या जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवप्रभू, अहिल्याबाई होळकर, ही सगळी चरित्र कीर्तनातून मांडली जावीत. आणि देव, देश आणि धर्म या तिन्हीची सांगड कशी घालता येईल, त्यांच्याविषयीचं प्रेम कसं वाढेल, हे त्या मुलांना लागेल. लहान मुलांसमोर कीर्तन करायची वेळ आली तर त्यांना त्यांच्या पद्धतीने, लहान समजा बाल शिवबा घेतला आपण, तर त्या पद्धतीने जसा श्रोता असेल तशी विषयाची मांडणी, निवड, सिलेक्शन आणि मग सादरीकरण.
जसं आपण सांगितलं की कॉलेज किंवा इकडे असेल किंवा तरुणांना जेव्हा आपल्याला संबोधित करायचं असेल तर तरुण म्हणजे आजच्या पिढीतले तरुणांना खरंच आवड आहे का याची? खरं अगदी खरं सांगायचं तर मुळात भरकटलेली अवस्था आहे. आपल्याला नक्की काय हवंय हेच कळत नाहीये. संभ्रांत अवस्था आहे, त्यामुळे नैराश्य आहे, ताणतणावग्रस्त वातावरण आहे. आपली संस्कृती काय आहे किंवा आपली श्रीमंती काय आहे, स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपली श्रीमंतीच आपण कुणी लक्षात घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे तरुणांना आवडतंय की नाही हे त्यांनी आल्याशिवाय त्यांना कळणारच नाहीये की हे. आणि जे तरुण आज वारकरी संप्रदाय एवढा मोठ्या प्रमाणात आहे की तिथे तरुण मंडळी खूप आहेत. तरुण मंडळी कीर्तनात बसतात त्यावेळी हा वैयक्तिक माझा अनुभव आहे की पहिल्या जरी कीर्तन त्यांनी ऐकलं तरी त्यांना असं जाणवतं की हे काहीतरी खूप छान आहे ताई, हे खूप छान आहे, हे आम्ही कधीच अनुभवलं नाही किंवा ऐकलं नाही. पण मला असं वाटतं वक्त्यांनी किंवा जबाबदारीने बोलणाऱ्या समाज प्रबोधनकारांनी त्या पातळीवर जाऊन किंवा त्या पद्धतीने आपले विचार प्रदर्शन किंवा विचार मांडणी जर केली तर निश्चित तरुणांच्या हृदयाला आपण हात घालू शकतो. त्यांना जे हवं जशा पद्धतीने हवं त्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांना देऊ शकतो. त्यामुळे तरुणांना रुची आहे, आवडतं, फक्त ते त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. स्वामी विवेकानंद हा विषय तरुणांना नक्की भावेल. धर्म काय आहे हा विषय त्या अँगलनी सांगितला गेला तर तो त्यांना नक्की आवडेल. त्यामुळे सगळ्याचा सर्वसमावेशक विचार जर कीर्तनात केला गेला तर तरुण वर्गही आज नक्की आवडीने कीर्तन ऐकतो निश्चित. त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं की सोशल मीडियाची किती भूमिका आहे? निश्चित हो, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि त्याच्यानंतरच ते होऊ शकतात की त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होईल आणि ते पुन्हा इकडे. बरोबर. सोशल मीडिया हे सगळ्यात मोठं प्रभावी ताकद, आता तुम्हाला मी काय सांगू अर्थात, पण हे अत्यंत मोठं साधन आहे सगळ्यांच्या पर्यंत जलद गतीने पोहोचण्याचं. आणि हातात आहे सगळं, मोठ्यातला मोठा वक्ता आपण घरात बसून त्या वक्त्याला ऐकू शकतो, पाहू शकतो, इतका छान अनुभव मंडळी घेऊ शकतात. सोशल मीडियाचा नक्की याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. अनेक आपल्यासारखे चॅनल्स आहेत की जे वक्त्यांना घराघरापर्यंत पोहोचवतायत, समाजापर्यंत पोहोचवतायत. एका कीर्तनासाठी किंवा एका कार्यक्रमासाठी फार तर 500, 1000, 2000, 1500 अशी संख्या असू शकते, पण सोशल मीडिया एकाच वेळी लाखो कोट्यावधी लोकांपर्यंत हे माध्यम घेऊन जातोय. ही कला, आणि ही कला साधी सुधी नाही तर ही भक्ती आहे. कीर्तनापुरत बोलायचं झालं तर नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती आहे की जी आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे. पुण्यामध्ये विश्व मराठी परिषद आणि आमचे क्षितिज पाटुकले किंवा गोविंद देवगिरी महाराज, चारुदत्त ताफळे यांनी सगळ्यांनी मिळून एक चॅनल आपल्यासारखं सुरू केलंय कीर्तन विश्व, की ज्याच्यामध्ये फक्त कीर्तन लोकांना घर बसल्या हवं तिथं हवं तेव्हा तुम्ही ऐका आणि आनंद घ्या. नाही जमत आहे ना मंदिरात जायला, छान प्रवास करता करता चांगले विचार कानात घालून ऐका, घरात बसल्या बसल्या ऐका, पण कीर्तन ऐका. कारण सध्या मानसिक स्वास्थ्य मिळवायचं असेल, भौतिक प्रगती आपण कितीही करा, पण आपल्या जीवनाला बेसमेंट जर भक्तीचं अध्यात्माचं नसेल तर तुम्ही भरकटलेले राहाल. ते स्वास्थ्य मिळवण्याकरता सोशल मीडिया नक्की आपल्याला मदत करतो. बरोबर आहे. कीर्तन आधी कसे व्हायचे की खेडेगावात जास्ती कीर्तन व्हायचे असं एक समजूत होती, आता शहरांमध्येही कीर्तन होतात आणि दोघांचे प्रेक्षक वेगळेवेगळे असतात का, किंवा आपण असं म्हणू शकतो की भाषा कधी बेरियर असते कायला, कारण खेडेगावातली भाषा अगदी वेगळी, इकडली म्हणजे शहरातली वेगळी, तर मग आपल्याला याचा काही शैली बदलावी लागते आपल्याला याच्यासाठी? निश्चित थोडाफार बदल करावा लागतो. आता आपण हिंदी भाषिक प्रदेशात येतोय तर कीर्तनामध्ये पूर्ण कीर्तन हिंदीत नाही करू शकलो तरी सुद्धा थोडंफार मध्ये आपल्याला घालता येईल का याचा प्रयत्न करावा लागतो. खेड्यांमध्ये कीर्तनाची कीर्तन करावं लागलं तर खेड्यातली मानसिकता साधा भोळा भाव असतो लोकांचा, भगवंताप्रतीचा, कीर्तनकाराप्रतीचा, त्या गादीप्रतीची खूप निष्ठा असते. त्यामुळं खेड्यातला समाज हा अत्यंत श्रद्धेने कीर्तन श्रवण करतो. तिथे वक्त्याकडून काही चूक झाली किंवा काय तर श्रोता सांभाळून घेतो आणि भावपूर्णता असते खूप. हेच जर आपण शहरांत ठिकाणी पाहिलं तर थोडं समीक्षकाच्या भूमिकेत असतो श्रोता, तिथे थोडी जबाबदारी वाटते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि थोडीशी शैली बदलावी लागते निश्चित. खेड्यातल्या साधी भोळी माणसं असतात, कधी कधी अशिक्षितही असतात, मग त्यांना पटेल, त्यांना रुचेल अशा शब्दामध्ये हलकी फुलकी उदाहरणं दृष्टांत देऊन फार तत्वज्ञान किंवा फार संस्कृत न वापरता हलकं
संतांची चरित्र गोष्टी यामधून अध्यात्म किती छान त्यांना सोपं करून सांगता येईल आणि जीवनात सकारात्मकता वाढवता येईल याचा प्रयत्न. इकडे शहरामध्ये थोडस मग त्यांच्या पद्धतीने उच्चभ्रू समाज किंवा बुद्धिजीवी वर्ग समोर असेल तर त्या दृष्टीने आपल्याला हाताळणी करावी लागते विषयाची. कीर्तनात पुष्कळ लोकांचं असंही म्हणणं आहे की कीर्तन जे आहे आधी माईक सुविधा किंवा हे नव्हतं पण खूप लाऊडली किंवा जोराजोरात करतात काही लोक. हे असं आहे का अजूनही की त्याच्यात काही बदल झालेले किंवा की असं म्हणतात की अगदी म्हणजे असं ओरडून ओरडून जोराजोरात जोश नक्कीच असला पाहिजे आवेश असला पाहिजे जसं कीर्तन आहे पण त्याच्यामध्ये काही इफेक्ट बदललाय साऊंडचा का? नक्की. पूर्वीचा काळ असा होता ताई जुने कीर्तनकार मी मुद्दाम नाव घेईन नारदीय कीर्तन क्षेत्रातलं अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व होऊन गेलं कीर्तन सूर्य दत्तदास बुवा घाग त्यांचं नाव आज सगळ्या आदराने घेतात. त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्याही आधी कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिला तर हजारो श्रोतासमोर माईकची व्यवस्था नाही त्यामुळे आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण चारुदत्त बुवांचे वडील गोविंद स्वामी आफळे असे भारदस्त आवाज होते पहाडी आवाज होते की लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचण्याकरता ती ताकद लावली जात होती. आताचा काळ इतका बदललाय की आता आरडाओरडा करण्याची खरं तर काही गरज नाही. इतकं सेन्सिटिव्ह साधन आपल्या समोर आहे आपण त्याचा योग्य वापर जर केला तर आपलं म्हणणं तेच आहे ओरडून सांगितल्यामुळेच लोकांना पटेल असं नाही ते तितक्याच शांततेने सांगितल्यानंतर सुद्धा रुचेल. आणि हे शेवटी स्वरयंत्र आहे आपण त्याला का त्रास करून घ्यायचा जर आता विज्ञानाने आपल्याला एवढी सोय दिलीच आहे. पूर्वीचा काळ होता की शेवटच्या माणसापर्यंत आपला आवाज पोहोचावा म्हणून ते मोठ्याने बोलावं लागत असावं किंवा लागत होतं. आता वारकरी संप्रदायामध्ये खूप मंडळी असतात एकावेळी 100 माणसं एकावेळी स्टेजवर असतात हातामध्ये मोठे मोठे टाळ असतात तर तो टाळांचा खणखणाट मृदंग पखावटचा ध्वनी आणि विठ्ठल नामाचा जयघोष म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले सदा नाम घोष करू हरिकथा. तो घोष आहे देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. तिथे रामकथा ब्रह्मांड भेदून पहिलीकडे न्यावी मग आता आमचा देव देश धर्म याच्याविषयी आम्हाला जनजागरण करायचं आहे तर तिथे जोश हवाच पण आरडाओरडा नको की ते गोड वाटावं गायन जसं की गायनच असावं आरडाओरडा नको. त्यामुळे सध्या काही ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं त्याविषयी नाराजीही काही मंडळी व्यक्त करतात. काही मला असं वाटतं की आरडाओरडा किंवा लाऊडनेस जो खूप असतो ज्याच्यामुळे आपली वयोवृद्ध मंडळी असतात त्यांच्याही कानांना त्रास होऊ शकतो ध्वनी प्रदूषण विनाकारण पण आनंद नक्की आहे तो आनंद घ्यायचा आरडाओरडा न करता असं माझं स्पष्ट मत आहे. आपण इतके कीर्तन केलेले तेव्हा ऑडियन्समध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कोण दिसतं वयोवृद्ध लोक रिटायर्ड सिनियर सिटीजन किंवा एक तरुण तर म्हणा आपण सोडून द्या पण त्याच्याहून एक 40-50 इथली लोक दिसतात. मी गमतीने असं एक म्हणत असते की तरुणांचा किंवा एक सिनियर सिटीझनचा त्याच्याही अलीकडच्या जनरेशनचा असा एक समज आहे की कीर्तन हे कधी ऐकायचं निवांत रिटायरमेंट झाल्यानंतर आत्ता नाही असा एक समज आहे. त्यामुळे तरुण मंडळी इकडे थोडं कमी तुलनेने कमी वळतात ज्यांना आवड आहे ते काही करून येतात बसतात. शाळा कॉलेजेसमध्ये जेव्हा कीर्तन असतं तेव्हा त्यांना ते ऐकावंच लागतं पण तुलनेने ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ मंडळी जास्त कीर्तनाला असतात आणि त्यांचाच जास्त प्रतिसाद असतो. पण त्याच्यानंतरही जे आता एंटरटेनमेंटची जी दुनिया आहे की लोक टीव्ही सोडून येत नाही येत तर त्याच्याकरता म्हणजे आता काय प्रयत्न केले जातात किंवा लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काय करू शकतो आपण? कीर्तनामध्ये पेटी तबला तर मुख्य वाद्य आहेच आहे त्याच्याबरोबर आता नवीन काही वाद्यांचा समावेश केला जातोय व्हायोलिन घेतात सितार घेतात काहीतरी नवीन दिलं गेलं पाहिजे की ज्यामुळे सगळीच मंडळी इकडे आकर्षित होतील. आणि सध्या असं आहे की टीव्हीचा एक लॉंग फॉर्म आमची कीर्तनकार जुने मंडळी सांगायचे ताबडतोब पाटोळं टीव्ही आमच्या आयुष्यात वेगळं काही नाही घडत सकाळी उठल्यावर टीव्ही दुपारी टीव्ही संध्याकाळी टीव्ही रात्री टीव्हीच यापेक्षा वेगळं काय मग कधीतरी तरुणांनी किंवा सगळ्यांनीच विचार करावा की यापेक्षा महापुरुषांनी वेगळं काहीतरी केलंय आपण काहीतरी नवीन ऐकूया ही भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी याकरता काही सामाजिक संस्था जसं की आज मी ज्यांच्या निमित्ताने इथे मी आपल्या इंदोरमध्ये आली आणि आपली भेट घेतली गणेश मंडळाच्या तर्फे आणि सानंद न्यासातर्फे परमादरणीय जयंत काका भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा जो उत्सव आहे कीर्तन सोहळा अशा सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा पब्लिसिटी करावी या सोशल मीडिया आहे
ते माध्यम हाताशी घेऊन ताकदीने जर आपण लोकांपर्यंत पोहोचलो की असा असा ठिकाणी असा असा कार्यक्रम आहे, इथे बघण्यापेक्षा लाईव्ह बघण्यामधला जो आनंद आहे, तर तिथे या, स्वतःच्या पायांनी चालत या, तिथे बसा, 2 तास तो माहोल त्याचा अनुभव घ्या, आनंद घ्या, आणि मग हे जेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हा त्याची ताकद काय आहे या कलेची किंवा या साधनेची, ते तुम्हाला कळेल. त्यामुळे याच्याकरता प्रयत्न नक्की सगळीकडून झाले पाहिजेत, सामाजिक संस्थांकडून, स्वतः वक्त्याकडून, की आपल्याला काहीतरी नवीन देता येईल का. त्याच त्याच कथा, त्याच त्याच पुराण कथा लोकांना नाही रुचणार, मग नवीन पद्धतीने काय त्यांना सांगता येईल, मुलांना आवडेल, तरुणांना आवडेल, असे विषय काय हाताळता येतील, याचा सर्वांगीण विचार सगळ्यांकडून झाला पाहिजे, तर मग लोक वळतील इकडे. तरुण म्हणजे याच्यात सतत अभ्यास हा गरजेचा आहे. निश्चित निश्चित. समर्थ रामदास स्वामींचं विधान आहे, अभ्यासोनी प्रगटावे नाहीतरी झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे उचित नव्हे. त्यामुळे आपण समाज कीर्तनकार हा 2 तासाचा कीर्तनकार असतो, पण उरलेले 22 तास तो समाज शिक्षकाच्या भूमिकेत असला पाहिजे, असतो. त्यामुळे अभ्यासाला पर्याय नाही, कारण अभ्यास तुका म्हणे असाध्यते साध्य करीती सायास. कुठल्याही गोष्टीमध्ये, अर्थात याच नाही, आपल्याही क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यासंग अभ्यास हवाच आहे. त्यामुळे तरच आपण योग्य परिणामकारक रित्या बोलू शकतो आणि हृदयातून निघालेलं हृदयापर्यंत पोहोचवू शकतो. या क्षेत्रामध्ये महिलांची काय स्थिती, म्हणजे वक्त्याच्या भूमिकेत महिला कीर्तनकार जे आहेत, खूप महिला कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत, मला इकडचं काही कल्पना नाही, पण आपण जर आता मध्य प्रदेशात किंवा उत्तर प्रदेशात हिंदी भाषिक प्रदेशामध्ये जर पाहिलं तर कथाकार म्हणून महिला खूप आहेत, त्यांची नावंही आपण जाणत आहे. महाराष्ट्रामध्ये सांगायचं तर नारदीय कीर्तन क्षेत्रामध्ये, वारकरी कीर्तन क्षेत्रामध्ये असंख्य महिला कीर्तनकार आहेत, खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं प्रेझेंटेशन करतायत, खूप कॉन्फिडन्सनी बोलतायत, निश्चित सहभाग आहे महिलांचा, खूप चांगल्या पद्धतीने आहे. कीर्तना म्हणजे एक अगदी साधारण प्रश्न आहे की कीर्तन का ऐकावं आणि त्याचा काय प्रभाव आहे पर्सनॅलिटीवर. जे आपण आता मध्ये बोललो की मानसिक ताण आहे, तुम्हाला पीसची गरज आहे, तर याच्यातनं काय बोध मिळतो आपल्याला. आपण मगाशी आपामार्जनी बुवांचं नाव घेतलं, बाबांचं एक कायम वाक्य असायचं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट फाईन आर्ट्स. कीर्तन काय आहे तर अनेकविध ललित कलांचा संगम म्हणजे कीर्तन भक्ती आहे. तिला भक्ती म्हणतात, कला म्हणतात, पण ती भक्ती आहे, परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते आपल्याला. नवविधातली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम भागवतातला प्रसिद्ध श्लोक आहे. तर कीर्तन का ऐकायचं, याचं उत्तर एकच आहे, कीर्तन आम्हाला आमचं आत्मभान देतं, कीर्तन आम्हाला वय विसरायला लावतं. कीर्तनात आल्यानंतर काय परिणाम होतो ते त्या धर्माच्या मंडपामध्ये, त्या अधिष्ठानासमोर, त्या गादीसमोर बसल्यानंतर येणारा जो अनुभव आहे ना, तो विलक्षण आहे. तो ज्यांनी घेतलाय त्यांना विचारावं की नक्की काय होतं. मला असं वाटतं की पाय चौरंग बनतात, डोळे समया बनतात, हात विल्वपत्र होतात आणि हृदय गाभारा बनून जातो. आणि मग भगवंत त्या गाभाऱ्यात प्रतिष्ठित होतो, देव हृदयातच येतो, देव आपणच देव होतो. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. वय विसरायला लावणारं साधन आहे कीर्तन, आत्मभान देणारं साधन आहे कीर्तन. समर्थ म्हणतात, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय भगवत प्राप्ती, कीर्तने उत्तम गती यदर्थी संदेह नाही. माऊली म्हणाल्या, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अजून काय हवं बोलायला गेलं तर, कीर्तनाचे काय फायदे किंवा कीर्तन का ऐकायचं, हे संतांनी अख्खं निरूपण केलं कीर्तनाच्या वरती. समाज प्रबोधन तर आहेच आहे, पण त्या पलीकडे जाऊन मी कोण, सेल्फ रिअलायझेशन ज्याला आपण म्हणतो. आता वर्कशॉप विविध प्रकारची चालतात, फ्रस्ट्रेट झालेला वर्ग काउन्सिलिंगचा आधार घेतोय. मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं समुपदेशन संतांनी आमचं केलंय, त्यामुळे कीर्तन ऐकायचं. जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तरं आपल्याला कीर्तनात मिळतील, त्यामुळे चांगलं ऐकावं, ऐकत राहावं. श्रवण ही पहिली भक्ती आहे. माऊलींनी काय, अनेक संतांनी काय, श्रवणाला खूप महत्व दिलंय. त्यामुळे ऐकत राहावं, ऐकत राहावं, ज्याने आपला विचार प्रगल्भ होईल, समृद्ध होईल आणि कृतार्थ जीवन एक समृद्ध दिशेला जाईल, यासाठी कीर्तन ऐकायचं. खूपच सुंदर सांगितलं आपण, आणि आपण इतका वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या वेबदुनिया मराठी करून. निश्चित धन्यवाद रामकृष्ण, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.